दोन तासासाठी 9 बॅगा लागत असतील, मोठी माणसं आहेत, इंग्लिश पण ते बोलतात, आता केस कापायला सुद्धा ते लंडनला जातात, सगळे जर गणित एकत्रित केली तर 16 ते 18 आसपास महायुती या महाराष्ट्रामध्ये सीटच्या बाबतीत राहील असं वाटतं. त्यांनी म्हटलं की खेडमध्ये खेडमध्ये मतदारांना 500 रुपये देऊन मतांची आणि लोकशाहीची थट्टा सुरू आहे. आपण देखील अशाच आशयाचा एक व्हिडिओ ट्विट केला होता. नेमकं काय आपलं म्हणणं आहे महायुतीकडनं, म्हणजे भाजप आणि मित्र पक्षाकडनं पैशाचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला गेला आहे. गुंडागर्दीचा वापर झाला, दबाव तंत्राचा वापर झाला, प्रशासनाचा वापर केला. जसं बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये भरपूर पैशाचा पाऊस तिथे पडला, तसंच नगर दक्षिणमध्ये सुद्धा निलेशभाऊ लंके जिथून उभे आहेत तिथं सुद्धा मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर, डॉक्टर अमोल कोलेंचे इथं सुद्धा. आणि आता आपण ज्या भागामध्ये आहोत, म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये आहोत, इथे जे महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार सामान्य कुटुंबातले आहेत, पण त्यांच्या विरोधात बलाढ्य शक्ती आहे, पैसा आहे, दबाव तंत्र आहे, त्याच्याच बरोबर सत्ता आहे. त्यामुळे इतका मोठ्या प्रमाणात पैसा हा वापरला जात आहे, तरी सुद्धा जे सामान्य लोक आहेत ते स्वाभिमानाने महाविकास आघाडी बरोबर आहेत. त्यामुळे सगळेच उमेदवार जे महाविकास आघाडीचे ते खूप मोठ्या फरकाने निवडून येतील असा आम्हाला विश्वास आहे. बावनकुळे साहेबांना थोडस कदाचित त्यांच्या विचारामध्ये आणि डोक्यामध्ये काहीतरी गडबड झाली असं आपल्याला म्हणावं लागेल. काहीतरी ते फुगा फुटणार म्हणतायत असं मला कळतं. इथं बसून नाशिकमध्ये त्यांनी जी जबाबदारी घेतली ना दोन लोकसभा मतदारसंघाची नाशिकची, त्यांचाच फुगा हा बावनकुळे साहेबांचा फुटलेला, मोदी साहेबांचा बीजेपीचा फुगा फुटलेला आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल. तुमच्याकडे पुरावे असतील तर पुरावे द्या. आम्ही जे काय खरं आहे ते लोकांसमोर तिथं आणलेलं आहे, व्हिडिओ टाकलेले आहेत. कोण पदाधिकारी कोण गुंड प्रचार हे तिथं भाजपचा करत आहेत, पैशाचा वापर कसा केला गेला आहे, निलेश लंकेंनी व्हिडिओ टाकलाय, डॉक्टर अमोल कोलेंनी व्हिडिओ टाकलाय, मी स्वतः व्हिडिओ टाकलेला आहे. तुमच्याकडे व्हिडिओ असेल तर पुरावे द्या. पण संजय राऊतांनी असं म्हटलंय की मुख्यमंत्री स्वतः पुरवठा करत आहेत, त्यांनी बॅगा ज्या आणल्या आहेत त्यातून सगळा पुरवठा होतोय असे पण त्यांनी आरोप केले, व्हिडिओ सुद्धा ट्विट केले. आता 2 तासासाठी मुख्यमंत्री साहेब इथं आले होते असं आम्हाला कळालं, राहणार तर नव्हते. त्याच्याच बरोबर मुख्यमंत्री ते असले तरी फाईल आता देता येत नाही कारण का आचारसंहिता आहे. अशात 9 बॅगा कसल्या होत्या आणि इतक्या हेवी बॅगा, ते सुद्धा पोलिसांना त्या बॅगेचा बॅगा उचलाव्या लागल्या अशी तिथं परिस्थिती आहे. आणि राऊत साहेब हे मीडियापैकी एक आहेत आणि त्यांना बऱ्यापैकी लोक माहिती देत असतात, माहिती आहे. आणि त्यांनी स्वतःहून सांगितलेलं आहे की उद्या जाऊन मी स्वतः सांगेल की तो पैसा कुठं वाटला गेला. अहो हेलिकॉप्टर सोडा, वाय सिक्युरिटी झेड सिक्युरिटीच्या ज्या गाड्या आणि सिक्युरिटी काही लोकांना दिले त्याच्यामध्ये सुद्धा पैसा हा दुर्दैवाने वाटला गेला, अँब्युलन्समध्ये वाटला गेला, काही प्रमाणात काही ठिकाणी टँकर सुद्धा तिथं पैशासाठी वापरले गेले. अंदाज असा आहे पत्रकारांचा आणि काही जे या इलेक्शनला फार जवळून बघत आहेत की महायुतीकडनं बीजेपी मित्र पक्षाकडनं कमीत कमी 2000 कोटी रुपये हे मत विकत घेण्यासाठी, नेते विकत घेण्यासाठी आणि प्रशासकीय यंत्रणा त्या पद्धतीने आणि गुंडाला विकत घेण्यासाठी हे महायुतीचे सर्व जे नेते 2000 कोटी या महाराष्ट्रामध्ये वापरतील आणि काही प्रमाणात वापरले सुद्धा आहे. आपण मोठे आरोप करताय 2000 कोटी रुपये महायुतीचे नेते वापरणार आहेत या संपूर्ण निवडणुकीमध्ये. आपल्याकडे काही ठोस या संदर्भात काही आहे पुरावा किंवा काही? जे काही पुरावे होते ते आम्ही मीडियावर टाकलेले आहेत, सोशल मीडियावर टाकलेले आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघामध्येच कमीत कमी 150 कोटीचा खर्च तिथं विरोधकाकडनं नाहीतर सत्तेत असलेल्या लोकांकडनं केला जाईल हे आधीच आम्ही तिथं सांगितलं होतं. तुम्ही निलेश लंकेंना जर विचारलं ते सुद्धा खूप मोठा आकडा आपल्याला सांगतील. आता पैसे वाटत असताना पोलीसच त्यांच्या बाजूला असतील आणि कॅशचा व्यवहार या इलेक्शनमध्ये मोठ्या प्रमाणात केला गेला असेल तर त्याला आपण पुरावे काय देऊ शकतो? त्यामुळे चर्चा जी लोकात आहे, तुम्ही कुठल्याही मतदारसंघामध्ये जा तिथं सामान्य लोकांशी विचारा की बाबांनो पैसा कोणाकडनं आला, ते म्हणजे सत्तेतल्या पक्षाकडनं म्हणजे महायुतीकडनं पैसा हा मत विकत घेण्यासाठी आला होता. संजय राऊतांनी जो काही व्हिडिओ ट्विट केला होता
मुख्यमंत्र्यांचा बॅग घेऊन येतात असं. त्याच्यावर सुजय विखे काल असं म्हटलंय की आम्ही प्रवास करतो, आम्हालाही अनेक ठिकाणी कपडे बदलण्यासाठी बॅगाबरोबर. सुजय विखे काल असं म्हटलंय की आम्ही प्रवास करतो, आम्हालाही अनेक ठिकाणी कपडे बदलण्यासाठी बॅगाबरोबर घेऊन जावं लागतात. त्याचा अर्थ आम्ही आता कपडे पण बरोबर न्यायचे नाही ऐकत नाही. डॉक्टर सुजय विखेंना 2 तासासाठी 9 बॅगा लागत असतील. मोठे माणसं इंग्लिश पण ते बोलतात. आता केस कापायला सुद्धा ते लंडनला जातात. त्या अनुषंगाने कदाचित ते बोलले असतील. आम्ही 2 तासासाठी आलो तर बॅग सुद्धा नसते. त्यामुळे ते कुठल्या अंगाने तिथं बोललेत हे मला तरी काही सांगता येणार. पृथ्वीराज चव्हाण असं म्हटले की महायुतीला म्हणजे अजितदादांच्या पक्षाला एकही जागा राज्यामध्ये मिळणार नाही असा त्यांचा दावा आहे. शिंदेच्या शिवसेनेला 1-2 जागा मिळणार मिळतील असं त्यांनी काल वाकित केलेलं आहे. मला असं वाटतं भाजपला अंदाजे 13 जागा ते 14 जागा मिळतील असा एक अंदाज आहे. शिंदे गटाला तिथं 3-1 जागा मिळतील असा एक अंदाज आहे. आणि अजितदादांना 1 सुद्धा जागा तिथे मिळणार नाही असाही अंदाज आहे. त्यांनी सगळे जर गणित एकत्रित केली तर 16 ते 18 आसपास महायुती या महाराष्ट्रामध्ये सीटच्या बाबतीत राहील असं वाटतं. साहेब आणखीन एक मागच्या आता जवळपास 3-4 टप्पे निवडणुकीचे संपलेले आहेत पण मागच्या काही दिवसांपासून काही ठिकाणी फेर मतदान घ्या अशा पद्धतीची मागणी होती. आणखी सुद्धा बजरंग कोरोणे यांनी काही ठिकाणी मशीन संदर्भात संशय व्यक्त करत पुन्हा एकदा मतदान घ्या अशा पद्धतीची मागणी केली. ते थोडस बघावं लागेल. पण जे दुसरं फेज झालं होतं त्याच्यामध्ये काही काही ठिकाणी 5-5.5% मतदान वाढलं इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर. त्यामुळे सर्व मित्रपक्ष जे इंडिया आघाडीचे आहेत ते त्या त्या भागामध्ये असणारे जे गव्हर्नर आहेत त्यांच्याकडे आम्ही पत्र दिलेलं आहे. त्या बाबतीत आता काय पुढे होईल आपल्याला बघावं लागेल. पण शेवटी आपण जेव्हा बीजेपी सारख्या बलाढ्य पक्षाच्या विरोधात लढत असतो तेव्हा आपण सुद्धा काही दक्षता घेतल्या पाहिजे. त्याच्यामध्ये C-17 फॉर्म असेल, मशीन चेक करणं असेल, बऱ्याच काही गोष्टी असतात. आणि ते महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांनी केलेलं आहे. पण तरी सुद्धा उमेदवाराला जर कुठं वाटत असेल चुकीचं झालंय ते मागणी नक्कीच करू. काही ठिकाणी CCTV देखील बंद असल्याच्या आढळले. काही ठिकाणी कशाला 12 लोकसभा मतदारसंघामध्ये जिथे ईव्हीएम मशीन ठेवलं गेलं 45 मिनिटं तिथं CCTV बंद होत. एक तर इलेक्शन कमिशनची जबाबदारी आहे CCTV द्यावं, बॅकअप ठेवावा आणि तिथं आम्हाला अधिकार सुद्धा द्यावे की CCTV बघायचा. आम्ही 2-3 दिवस फॉलोअप केल्यानंतर 3 दिवसाला आम्हाला परवानगी मिळाली. आता बघत असताना 45 मिनिटं CCTV तिथं बंद होतो. त्यामुळे कुठेतरी चुकीच्या गोष्टी घडतायत का असाही शंका तिथं आम्हाला वाटते. पूर्णपणे सगळ्या दक्षता आम्ही घेतलेलं. जे कुठलं पत्र इलेक्शन कमिशनला द्यायचं ते आम्ही दिले. त्यात कॉन्ट्रॅक्टर कोण आहे, सब कॉन्ट्रॅक्टर कोण आहे, कसं बंद पडलं ते म्हणत आहे की कुठला तरी वायरमॅन गेला होता. वायरमॅन कशासाठी गेला होता, जर सगळे गोडाऊन बंद होते तर वायरमॅन तिथं काय बोटं घालत होता कुठं, हे सगळं आम्ही तिथं विचारलेलं आहे. बघू आता त्या बाबतीत त्यांचं स्पष्टीकरण काय. नाशिक महापालिकेमध्ये 800 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आणि ज्या बिल्डरांनी हा घोटाळा केला त्यांच्याच मंडळीला मंडळ मुख्यमंत्री काल बसते असं संजय राऊतांनी म्हटलंय आणि त्याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. नाशिकमध्ये 800 कोटीचा घोटाळा झाला. मुख्यमंत्री साहेब ज्यांना मंत्रीपद त्यांनी दिलंय म्हणजे ते सावंत जे धाराशिवचे आमदार आहेत त्या भागातले त्यांनी 4,500 कोटी रुपयांचा घोटाळा केला. आम्ही तो विषय जेव्हा कोर्टाकडे घेऊन गेलो कोर्टाने स्वतःहून सुमोटो आता त्याच्यावर कारवाई आम्ही हिअरिंग करू असं त्यांनी तिथं सांगितलंय. 4,500 कोटी आता अजितदादांचे जे मित्र परिवार आहेत नेते त्याच्यामध्ये 80 कोटीचा घोटाळा हा दुधाच्या बाबतीत तो सुद्धा आदिवासी मुला मुलींना जे दूध दिलं जातं त्यात 80 कोटीचा घोटाळा. तिथं जे कोल्हापूरचे नेते आहेत तिथं हसनजी मुश्रीफ साहेब त्यांच्या कंपनीला कमीत कमी 200 कोटीचा मर्यादा तिथं मिळाला आणि काही बीजेपीचे आमदार आहेत त्यांना 150 कोटी. म्हणजे या महाराष्ट्रामध्ये आपण सगळी गणित एकत्रित केली तर कमीत कमी आम्हा सगळ्यांना असं म्हणते 25,000 कोटी रुपयांचा घोटाळा गेल्या 2-2.5 वर्षांमध्ये झालेला आहे. आणि कुणी कोणाला मांडीला मांडी लावतो. आता देवेंद्र फडणवीस साहेब कोणाच्या मांडीला मांडी लावून बसतात, दादांच्या. दादांबद्दल कोण बोललो होतं ते स्वतः चक्की पिसिंग केलं होतं. आता मोदी साहेबांपासून सगळेच बोलले होते. आता सगळेच मांडीला लावून तिथं बसले आहेत. आणि आम्ही काय करत आहोत, ही जी मंडळी बसलेली आहेत स्वार्थासाठी स्वहितासाठी त्याच्या विरोधात लोक आणि सामान्य कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन स्वाभिमानासाठी आणि महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी लढत आहोत. दादा लोकसभा निवडणुकीचा आता शेवटचा टप्पा जवळ आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबत आज सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात आपण आज सुनावणी आहे पण त्या सुनावणीमध्ये खूप काय होईल असं नाही. कारण जो अजितदादा मित्र परिवार आहे त्यांनी काही गोष्टी डिले केलेला आहे, उशीर केलेला आहे.
आणि मग आज ते तिथं उत्तर देतील. ते उत्तर काय देतात आपल्याला बघावं लागेल. लोकसभा इलेक्शन झालं तर ते चिन्ह आणि तो पक्ष हा फ्रीज होईल असं आम्हाला वाटतं. नाही तर साहेबांना विचारलं जाईल या पक्षाचं तुम्ही काय करणार. साहेब जो निर्णय घेतील तो घेतील. त्यामुळे लोकसभा झाल्यानंतर अजितदादांना कमळाशिवाय आणि बीजेपीशिवाय पर्याय राहणार नाही. आज आपण ज्या मतदारसंघामध्ये जात आहे प्रचार करायला, खर तर उद्या त्याच मतदारसंघामध्ये मोदी सुद्धा आहेत. नांदेडचा एक मोठा तिथे एकूणच मोदी साहेब एका ठिकाणी येत होते पण आम्हाला जे कळालंय त्यांनी ते ठिकाण कॅन्सल केलेलं आहे आणि कदाचित ते नाशिकमध्ये सभा घेतील का आसपास सभा घेतील. कारण का त्यांना शेतकऱ्याच्या रोषाला सामोरं जायला भीती वाटते. आता ते मोदी साहेब असताना सुद्धा 40 सभा या महाराष्ट्रामध्ये घेत आहेत आणि 40 सभा म्हणजे गल्लोगल्ली त्यांच्या सभा तिथं होत आहेत. त्यांना प्रतिसाद कुठेही मिळत नाही आणि मराठी माणूसच खऱ्या अर्थाने भाजपला मोदी साहेबांना तिथं धडा शिकवेल अशी आजची परिस्थिती आहे. महाराष्ट्रात त्यांना यश मिळणारच नाही पण या देशामध्ये सुद्धा 200 पुढे भाजप जाणार नाही. आणि नाशिकमध्ये होणारी जी सभा आहे ना, ते दिंडोरीमध्ये होणारी सभा आहे, त्यांना जागा बदलावी लागले. कारण का ते शेतकऱ्याला सामान्य लोकांना घाबरले आणि घाबरून त्यांनी जागा बदलली असं आम्हाला कळतं. सर मुंबईमध्ये जी होर्डिंगची दुर्घटना घडली त्यानंतर चौकशीचे आदेश दिले जातात दरवेळेला अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर. सरकारमध्ये असणारे लोक चेष्टा करतात. 14 लोक दुर्दैवी तिथं मृत्यू झाले असं आम्हाला कळतंय. ती जागा कोणाची आहे तर रेल्वे पोलीसची. रेल्वे पोलीसनी जर परवानगी न देता सुद्धा तिथं होर्डिंग उभं झालं असेल ते का तिथं उभं केलं गेलं, त्याच्या मागे कोण कोण आहे, कसं आहे, या बाबतीत आव्हाड साहेबांनी सुद्धा अधिवेशनामध्ये मुद्दा मांडला होता. शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांच्या पण नेत्यांनी त्या बाबतीत गदारोळ केलेला होता. तरी सुद्धा सरकारमधल्या लोकांनी तिथं ऐकलं नाही आणि दुर्दैवाने ते जे काही होर्डिंग आहे ते पडलं आणि सामान्य लोकांचा मृत्यू त्याच्यात झाला. महाराष्ट्र भूषण पुरस्कार देत असताना तिथं 14 लोकांचा भाविकांचा मृत्यू झाला, त्या कमिशनचं काय झालं, त्याच्यावर काही निकाल लागला का. होर्डिंगच्या बाबतीत सुद्धा अशाच पद्धतीने चेष्टा करणार आणि त्या बाबतीत काही निकाल त्याच्यामध्ये लागणार नाही. त्यामुळे हे सत्तेतले लोक त्यांना फक्त पैसा आणि कमिशन आणि कॉन्ट्रॅक्ट हेही त्यांना पडलेलं आहे, बाकी सामान्य लोकांचं काही पडलेलं नाही. जे काही जालन्यामध्ये जो लाठीचार्ज झाला त्या लाठीचार्ज बद्दल सुद्धा अजून कोणाला काही कळालेलं नाही. मला एकूणच महाराष्ट्रात निवडणुकांचे टप्पे बघितले तर खूप कमी प्रमाणात मतदान या ठिकाणी होत आहे, त्याचा फटका नेमका कोणाला बसेल आपलं काय? भाजपचे मतदार बाहेरच निघेणार. ज्या पद्धतीने कुटुंब आणि पक्ष फोडलं हे त्यांच्या मतदारांना सुद्धा मोठ्या प्रमाणात आवडलं नाही. महाराष्ट्रातल्या जनतेला आवडलंच नाही पण मोठ्या प्रमाणात जो हवेतलं मतदान होतं, जे व्हॉट्सअपवर चालायचं, सोशल मीडियावर चालायचं आणि मोदी साहेबांचा फॅन जो होता, 10 काहीच झालं नाही आणि ते जे फॅन अंधभक्त आहेत ते लोकांना सांगायचं बघा आमचे मोदी साहेब काहीतरी करतील. 10 काहीच न केल्यामुळे त्या अंधभक्तांना तोंड दाखवण्याची जागा नसल्यामुळे घराबाहेर आले नाही आणि मतदान कुठेही केलं नाही. त्यामुळे जो काही कमी होणारा मतदान आहे तो भाजपचा आहे. दोन जे नेते आहेत, नाही आमदार आहेत, खासदार आहेत, दुर्दैवाने राजकारणावर आणि 2014 नंतर जी काही राजकीय पातळी ही देवे